जो काम मंजूर करायला आलं त्याचा नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. 20 वर्ष पाण्यापासून वंचित ठेवलं म्हणून यांचं जर म्हणणं असलं तर 20 वर्षामध्ये हे पण स्वतः खासदार होते. 20 वर्षापासून नेमकं पाण्यापासून कुणी वंचित ठेवलं? शाहूपुरीवासियांना 20 वर्ष पाण्यापासून वंचित ठेवले असा आरोप खासदार उदयनराजेंनी केलेला आहे. आता मला कळत नाही खरं म्हणजे सध्या सोशल मीडियावर मी एक बातमी मध्यंतरी वाचली, बरेच साताऱ्यामध्ये नारळ फोडायचे झाले, एक नारळ फोडाय गँग निर्माण झाली असं मी वाचलं. खरं होतं माहीत नाही कारण ज्यानं जो काम मंजूर करायला आलं त्याचा नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. 20 वर्ष पाण्यापासून वंचित ठेवलं म्हणून यांचं जर म्हणणं असलं तर 20 वर्षामध्ये हे पण स्वतः खासदार होते, स्वतः मंत्री होते युतीच्या काळामध्ये. मला वाटते ग्रामपंचायत तर पहिल्यापासून, आता नगरपालिकेत आलं ते ठीक आहे, पण अनेक वर्ष ग्रामपंचायत ह्यांच्याच नेतृत्वाखाली आणि ह्यांचेच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिथं होते, मग 20 वर्षापासून नेमकं पाण्यापासून कुणी वंचित ठेवलं? सगळे शाहूपुरीवासियांनी जबाबदारी तुमच्याच लोकांकडे दिली होती, मग नेमकं कुणी हे ठेवलं म्हणजे याचा जरा खुलासा त्यांनी करावा. खरं म्हणजे दिलीप सोपल पाणी पुरवठा मंत्री असताना आणि त्यावेळच्या अगदी शेवटच्या याच्यामध्ये अधिवेशन काळामध्ये या योजनेला मंजुरी मिळाली आणि त्यावेळेला मी स्वतः म्हणजे मुंबईमध्ये असताना ही मंजुरी मिळाली होती. त्यावेळेला एक दुसरा निर्णय झाला की लोकवर्गणी रद्द केली, त्यावेळेला लोकवर्गणीची अट होती, ती लोकवर्गणीची अट रद्द झाली आणि त्यामुळे शाहूपुरीची योजना मंजूर झाली. दुसरं म्हणजे ही शाहूपुरीची योजना परत अडकली होती काही अडचणींमुळं, त्याची सुधारित प्रशासकीय मान्यतासुद्धा आत्ता कासच्या तलावाला ज्यावेळेला सुधारित प्रशासकीय मान्यता अजितदादांकडनं घेतली त्यावेळेला मी पाठपुरावा करून ह्या शाहूपुरीच्या योजनेलासुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आणि तो वाढीव निधी हा त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्यामुळं मी मागाशी जे म्हटलं की नारळ फोड्या गँग ही अशी शहरात निर्माण झालेली आहे. आता जशा निवडणुका जवळ येतील तसं अजून ह्यांचं नारळ फोडायचे उपक्रम चालू होणार आहे. सातारकरांनी आता हे हद्दवाढीचा निर्णय वगैरे हा खरं म्हणजे यापूर्वीच झाला असता, पण यांच्याच राजकारणामुळं आणि ह्यांच्याच बगलबच्चांना सांभाळायचं म्हणून हद्दवाढीचा निर्णयसुद्धा आपला कमीत कमी माझ्या यानं 2 वर्ष आपला निर्णय ह्यांच्या राजकारणामुळे आणि ह्यांच्या ह्याच्यामुळे लांबला हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि म्हणून उगाच आता मतं पाहिजेत, नगरपालिका परत ताब्यात राहिली पाहिजे ह्या असल्याच्यासाठी स्वतःचं अपयश दुसऱ्यावर ढकलणं आणि मग भाऊसाहेब महाराजांपासून नेहमीसारखे जुने आरोप करत बसायचं एवढंच चाललेलं आहे. त्यात काही तथ्य नाही आणि कुणीही त्याच्याकडे लक्ष देऊ नये.